ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। जबलपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। संशयाचं भूत डोक्यात गेलं आणि बायकोसाठी मित्राला मशीन मध्ये कापलं आणि स्वतःही विष प्राशन करून आपले जीवन संपवलंय। जबलपूरमध्ये 25 लाख रुपयाचा व्यवहार आणि चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपला मित्राचा आणि सहकाऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे। जबलपूरच्या संजीवनी नगर पोलीस स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे। दरम्यान घटनेच्या 8 दिवसानंतर आरोपींनीही विष प्राशन करून आपले जीवन संपवले। मात्र या निर्गुण हत्येत आणखी एक सामील असणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी पकडले। जबलपूरच्या संजीवनी नगर पोलीस स्टेशन परिसरात हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। या भागातील जासुजा सिटी येथे राहणारे अनुपम शर्मा हे 16 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते। त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती आणि याचा संशय टोनी वर्मावर व्यक्त करण्यात आला होता। जबलपूरचे SP तुषारकांत विद्यार्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुपम यांना टोनी वर्मा यांच्याकडून 25 लाख रुपये घ्यायचे होते। पोलिसांनी अनुपम बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला। दरम्यान संशय टोनी वर्मानं देखील विष प्राशन करून आपले जीवन संपवले होते। त्यानंतर प्रकरण चिघळले आणि अनुपमचा शोध घेणे पोलिसांना एक मोठे आव्हान बनले होते। तपासात अनुपम कुठेच सापडला नाही, पण त्याच्या वडिलांना एक व्हॉट्सअपवरून मेसेज आला होता। त्यात अनुपमने आपल्या चुका सुधारण्यासाठी आध्यात्मिक मार्गाला सुरुवात केल्याची लिहिली होती। तो आश्रमात शांत राहून प्रायचित्त करतो असल्याची माहिती देण्यात आली होती। प्रदीर्घ तपासानंतर जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे। खरे तर टोनी वर्माला त्याच्या पत्नीचे अनुपम शर्मासोबत अफेअर असल्याचा संशय होता। यासोबतच अनुपमला टोनीकडून 25 लाख रुपये येणे होते, त्यामुळे दोघांमध्ये परस्पर वैर निर्माण झाले होते। यावर टोनीने अनुपमच्या हत्येचा कट रचला। पाहूयात नेमकी हत्या कशी करण्यात आली। टोनीने त्याचा भाडेकरू राम प्रकाश पुनियासोबत अनुपमच्या हत्येचा कट रचला। दोघांनी आधी अनुपमचा गळा दाबून खून केला, त्यानंतर त्यांचा मृतदेह स्टॉलवर नेऊन स्वॅब मशीनमध्ये टाकून मृतदेहाचे तुकडे केले। त्यानंतर राम प्रकाश पुनियाने अनुपम यांचे मृतदेहाचे तुकडे एका पोत्यात भरून रेल्वे ट्रॅकजवळील नाल्यात नेऊन टाकले। खुनाच्या अवघ्या 8 दिवसानंतर आरोपी टोनी वर्मानेही आपले जीवन संपवले होते। 2 दिवसापूर्वी पोलिसांनी राम प्रकाश पुणे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। त्यानंतर नाल्यातून अनुपम शर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोनी वर्माने अनुपम यांचे मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते, त्यातील एक भाग अद्यापही गायब असल्याचं समोर आलं आहे।